फणस खाल्ल्याने होणारे फायदे। नंबर एक, फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा, यामुळे पोटाचे विकार कमी होतात। नंबर दोन, मधुमेह म्हणजेच डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानाच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे असते। त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे। नंबर तीन, फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झालेल्या भागात लावल्यास आराम मिळतो। गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात। नंबर चार, फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान लहान गोळ्या तयार करा, ह्या गोळ्या खाल्ल्याने गळ्याचे आजार कमी होतात। नंबर पाच, पिकलेले फणस खाण्याने पोट साफ होण्यास मदत होते, त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात। नंबर सहा, दमा असलेल्या रुग्णांसाठी फणसाची मुळे फार गुणकारी असतात। फणसाच्या मुळांना उकळून त्या पाण्याच्या सेवनाने दमा नियंत्रित राहण्यास मदत होते। नंबर सहा, दमा असलेल्या रुग्णांसाठी फणसाची मुळे फार गुणकारी असतात। फणसाच्या मुळांना उकळून त्या पाण्याच्या सेवनाने दमा नियंत्रित राहण्यास मदत होते। नंबर सात, जर तुम्ही थायरॉईडच्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्ही फणस सेवन करावे। फणसात कॉपर तत्व असतात, त्यामुळे थायरॉईड ग्रंथींचा त्राव संतुलित राहतो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।